नमस्कार शेतकरी मित्रांनो आणि दुग्ध उत्पादक सर्व आपल्या चॅनलवर भरपूर काही शेतकरी मंडळी आहेत, दुग्ध उत्पादक आहेत, सगळे चांगले चांगले सबस्क्राइबर आपल्याकडे आपल्या चॅनलवर आहेत, तर या सर्वांचं मी आज मनापासून स्वागत करतो। आपली डेअरी की पाठशाला या विषयामध्ये आम्ही दोघही आपल्या या ह्याच्यामध्ये स्वागत करतोय आपल्याला। आणि ह्याच्यानंतर आजचा सर्वात महत्त्वाचा विषय जो आहे तो म्हणजे आपला विषय असा आहे की बाबा डेअरी फार्मिंग लॉस मध्ये जाण्याचे म्हणजे नुकसानाचे सर्वात मोठी जी कारण आहेत त्या कारणाबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत। का माझा डेअरी फार्मिंग लॉस मध्ये जातो आणि ते कारण काय आहे आणि त्याच्यावर थोडीफार लगेच त्याच्यावर उत्तर म्हणजे काय की बाबा तिथे या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं शिकायला मिळणार आहे की आज माझा लॉस मध्ये काय जातोय। आज प्रत्येक शेतकरी आहे आपल्या डेअरी फार्मिंगच्या चॅनलला आज जोडलेला, आचार्य डेअरी फार्मला जोडलेला, आज छोटा छोटा एक दोन मशीवाला पण शेतकरी आहे किंवा आज नवीन ज्याला करायचा आहे तो सुद्धा आहे आणि बाबा ज्याच्याकडे भरपूर काही जनावर आहेत अशी पण आहेत। पण प्रत्येकाचे लॉसेस जाण्याचे कारण वेगवेगळी असतात, तर त्यातली महत्वाची जी काय कारण आहेत त्याच्याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत आणि त्याची उत्तरं पण तुम्हाला लगेच मिळणार पण आहेत की बाबा का लॉस मध्ये जातात। तर त्या विषयाला सुरुवात करण्याच्या आधी आपल्या चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं असेल तर सर्वात पहिल्यांदा चॅनल सबस्क्राईब करून घ्या, कारण की असेच नवनवीन आणि खूप चांगले विषयाचे व्हिडिओ आपण शेतकऱ्यांपर्यंत आणि दुग्ध उत्पादकांपर्यंत पोहोचवत असतो। तर नक्की आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पहिले सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून सर्व जे पहिले व्हिडिओ आल्या तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्ही लगेच ते व्हिडिओ बघून त्याचा जे काही फायदा तुम्हाला मिळणार आहे तो लगेच तुमच्या व्यवसायामध्ये तुम्ही करून घेऊ शकता। तर सर्वात पहिल्यांदा आपण विषयाला सुरुवात करताना बघूया की नुकसानाची कारणं आणि त्याचं पहिलं जे कारण आहे ते सर्वात महत्वाचं। सर, भरपूर ठिकाणी बघा डेअरी फार्मिंग करत असताना भरपूर ठिकाणी चुक्या अशा होतात की बाबा गोठाच नीट बांधलेला नाही, म्हणजे गंमत काय होतीये की बाबा मी जनावर खूप चांगली आणली, म्हणजे दीड दीड दोन दोन लाखाच्या जाऊन म्हशी आणल्या, कुठून कुठून फिरून आणल्या, दूध पण चांगल्या देणाऱ्या असतात, पण माझं गोठाच व्यवस्थित नाहीये, थोडंफार गोठ्यामध्येच खाली पिसिंदी नाही, हे नाही ते नाही, गव्हाण नीट नाही, पाण्याची व्यवस्था नीट नाही, या सगळ्या चुकी ज्या होत असतात तर त्याबद्दल आपण काय सांगाल, त्याच्याबद्दल थोडस आपण गाईडलाईन करा। मित्रांनो, आपला व्यवसाय करत असताना आपल्याला व्यवसायात जे नुकसान सोसावं लागतं हे सोसत असताना पण ते नुकसान आपल्या वाट्याला काय येतं ह्याच्या मागं पण काहीतरी कारण आहेत, ती पहिली आपण शोधली पाहिजेत। बरोबर। आणि ही शोधण्यासाठी म्हणून ही आपली आजची आपली जी पाठशाळा आहे ती त्यासाठी। बरोबर। मग ही नुकसानाची जी कारण आपण बघतो तर बऱ्याच वेळा काय होतं की आपल्याला जनावर चांगली चांगली जनावर आपल्याकडे असावी। बरोबर। हा एक आपलेपणा असतो की माझ्याकडं इतकी चांगली म्हैस आहे जी माझ्याकडे 16 लिटर दूध देते, 18 लिटर दूध देते, अशी जनावरं आपण सिलेक्ट करून आणतो, पण आणल्यानंतर तिचा सांभाळ पण तसा व्हायला पाहिजे। म्हणजे छोट्यातली छोटी गोष्ट म्हणजे जर तिला राहण्यासाठी निवारच चांगला नसेल तर ती तुमच्या घरी नीट सुखाने तरी राहील का? बरोबर ना। हे सगळ्यात महत्वाचं आहे, त्याच्यातली सगळ्यात मोठी गोष्ट आपण बघतो बऱ्याच वेळा बऱ्याच शेतकऱ्यांकडे आपण एकच गोष्टीचा विचार केला पाहिजे की आधी माझ्याकडे जनावरांचा निवारा चांगला आहे का। बरोबर। म्हणजे उदाहरणार्थ त्या गोठ्याची उंची ही साधारणपणे 12-13 फूट आहे का? बरोबर। माझ्या गोठ्यामध्ये हवा खेळती राहती का? बरोबर। का दिवसभर त्याच्यामध्ये नुसतं फ्यूम म्हणजे गॅस तयार होतोय? बरोबर। आणि त्या म्हशी सगळ्या अशा सिंक होतात, मी खायला तर सगळं पंचपक्वान खायला घालतोय पण त्या जनावरं बघितलं तर त्याच्या बरगड्या मोजता येतील अशी परिस्थिती काय काय गोठ्यांमध्ये असती। बरोबर। याचा अर्थ तिथं त्या जनावरांना नीट आनंदाने राहण्यासाठी पोषक वातावरण तरी आहे का? बरोबर। हे सगळ्यात महत्वाचं आहे। आणि ह्याच्यानंतर त्या जनावरांना जी एक मुबलक स्पेस पाहिजे। बरोबर। म्हणजे उदाहरणार्थ मला रात्री झोपताना 4x6 तरी जागा पाहिजे, 3x6 जागा पाहिजे, कूस बदलायला तरी जागा पाहिजे, मग त्या जनावरांना त्या गोठ्यामध्ये सुटसुटीत बसण्यासाठी तरी नीट जागा आहे का? त्या शेजारची म्हैस याच्या अंगावर पाय ठेवतीये, सडाव पाय ठेवतीये, तिथं त्याची शिंग एकमेकांमध्ये अडकतात, ते एकमेकांची शिंगात अडकून तिथं बांधणं करतात, अशी काही घटना घडतात का? हे आपण बघितलं पाहिजे। त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे म्हैस जरी तिथं गोठ्यामध्ये सुटसुटीत निवांत उभी असेल तर त्या म्हशीचा बच्चा सुद्धा राहण्यासाठी व्यवस्थित तिथं जागा आहे का? बरोबर।
म्हणजे जर का म्हशीचा बच्चा म्हणजे ती जी काय पारडी आहे ती आपल्या व्यवसायाची पुढची खरी प्रॉपर्टी आहे. बरोबर. म्हणजे ती दिवसेंदिवस आपली ऍसेट वाढत चालली आहे व्यवसायातली. मग ही ऍसेट वाढत असताना तिचा आपण मूळ विचार केला पाहिजे की तिच्यासाठी माझ्याकडं नीट निवाराची व्यवस्था आहे का तिथंच आपलं म्हशीचं मलमूत्र पडतंय आणि तेच त्या बच्च्याच्या अंगावर पडतंय तेच ते तिथं लग त्या म्हशीचं सगळं शेण आणि ते लघवी चाटत बसली आणि ते तिथं रक्ताचे जुलाब होऊन ते बच्चा मरतोय तिथं. अशी काय घटना घडत असतात. मग ह्या घटना घडण्यामाग हे नुकसान होण्यामाग हेच तर सगळ्यात महत्वाचं कारण आहे की मी सुंदर सुंदर जनावरं आणायची महागाची जनावरं घेऊन यायची आणि तिथं त्याला निवारा पण व्यवस्थित नाहीये. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही जनावरं गाभण काळामध्ये ज्यावेळेस जनावरं गाभण असतात त्यावेळेस आपल्या गोठ्यामध्ये नीट कमीत कमी 3 ते 4 इंचाची पीसीसी तरी केलेली आहे का? का फक्त आपला मुरमाचा तिथं म्हणजे आपण सोलिंग करून फक्त तो गोठा तयार केलेला आहे का? 4 दिवसांनी 15 दिवसांनी ते म्हशी खुरानी ते सगळं खड्डा करून ठेवतात आणि गाभण काळामध्ये आपण बघतो अंग बाहेर येणं गाप टाकणं ह्या सगळ्या ज्या घटना घडतात ह्या सगळ्यात मोठ्या नुकसानदायक असतात ते ह्या एवढ्याशा छोट्या छोट्या चुकांमुळं. बरोबर. म्हणजे सर्वात पहिल्यांदा आपण बघितलं की बाबा डेअरी फार्मिंग मध्ये आपला गोठा नुकसान जाण्याचं सर्वात पहिलं कारण जे आहे आपल्या गोठ्याचं बांधकाम आणि आपल्या जनावरांची निवासाची जी व्यवस्था आहे ती सर्वात उत्तम असली पाहिजे जेणेकरून त्यांच्या पूर्ण वर्षभराच्या काळात म्हणजे त्यांच्या ताज्या वेलेल्या म्हशीपासून ते गाभण काळातल्या त्यांच्या परत डिलिव्हरी होईपर्यंतचा जो काळ आहे या पूर्ण वर्षभराच्या काळामध्ये त्यांचं पूर्णतः निवासाची व्यवस्था त्यांची निवांत आणि चांगली सुटसुटीत असावी हे आपण आज चर्चेमध्ये बघितलं. तर सर आपण बघितलं आत्ता की बाबा जनावरांचं निवासाच्या व्यवस्थेबद्दल आपण चर्चा केली. आता दुसरं नुकसानीचं कारण सर्वात महत्वाचं आपल्याला दिसतं ते म्हणजे जे फीडचं मॅनेजमेंट आहे. म्हणजे काय होतं की बाबा पूर्ण वर्षभरात मला चारा काय द्यायचा हाच मला माहिती नाहीये. बरोबर. खूप दुग्ध उत्पादकांची ही खूप मोठी चूक होतीये की बाबा वर्षभरात मला फीड मॅनेजमेंट करायचं कसं. म्हणजे त्याच्यामध्ये उदाहरणार्थ जर आज द्यायचं म्हटलं तर आज माझ्याकडे पावसाळा आलाय तर पावसाळा आलाय तर पावसाळ्यामध्ये मला काय थोडासा बदल माझ्या चाऱ्यामध्ये काय माझ्या दाण्यामध्ये आंबोनामध्ये मला बदल केला पाहिजे हा आपल्याला माहिती नसतो. दुसरी चूक होते की बाबा त्यानंतर हिवाळा आला तर हिवाळ्यामध्ये काय करावं उन्हाळ्यामध्ये काय करावं या सगळ्या गोष्टीबद्दल जे चुका होतात तर त्याबद्दल आपण थोडीशी गाईडलाईन द्या की प्रत्येक गोष्टीमध्ये जेव्हा फीड मॅनेजमेंटमध्ये चुका होतात म्हणजे आज नुकसानीचं कारण जर तिला फीडच चांगलं गेलं नाही किंवा तिला चारा व्यवस्थित गेला नाही तर त्याचं नुकसान उद्या दूध उत्पादनावर होणारच आहे. तिच्या आरोग्यावर होणार आहे तिच्या दूध उत्पादनावर होणार आहे तिच्या गाभण न जाण्याचं कारण सुद्धा ते असू शकतं उद्याचं. त्यामुळे ह्याच्याबद्दल आपण काय सांगाल थोडस आपण गाईडलाईन द्या त्याबद्दल. मी शून्यापासून सुरुवात करतो या विषयाची. जर आपण म्हशीच्या आरोग्याचा आणि त्याच्या आहाराचा विचार करायला गेलो तर हा खूप सविस्तर आणि खूप मोठा विषय आहे. मी पहिल्यांदा आपल्या सगळ्या शेतकरी बंधूंना विनंती करेल की आपली जी एक दिवसाची कार्यशाळा असती तुम्ही याच्यामध्ये सहभागी व्हा. नक्कीच. हा विषय आपल्या जुजबी असा 15 मिनिटाचा 20 मिनिटाचा विषय नाहीये. बरोबर. हा 8-8 तास 10-10 तास बसून ह्या सगळ्या गोष्टींवर माहिती घेण्याचा विषय आहे. बरोबर. हे सगळ्यात महत्वाचं आहे. मी शून्यापासून तुम्हाला सुरुवात करतो मंडळी की ज्या वेळेस डिलिव्हरी होते जनावरांची म्हणजे आपल्या घरामध्ये आपल्या मुलीची किंवा आपल्या पत्नीची डिलिव्हरी झाली आहे त्या कालावधीमध्ये तिचं जे 40 दिवसाचं बाळंतपण केलं पाहिजे हे आपण आपल्या जनावराचं आपल्या गोठ्यामध्ये करतोय का? बरोबर. कधीच करत नाही. 90% करत नाही. शेतकऱ्यांचं किंवा दुग्ध उत्पादकाचं तीच थोडी पहिली फार चूक होती आणि त्याचं मागचं कारण काय आहे की मला माझ्याकडे त्याचं ज्ञानच नाहीये. बरोबर. करायचं काय हेच माहिती हेच माहिती नाहीये. म्हणजे डिलिव्हरी नंतर पहिले 40 दिवस बाळंतपण काय करायचं असतं त्या जनावराचं ह्याचं नॉलेजच माझ्याकडे नाहीये. आणि तेच 40 दिवसाची जी तुमची सेवा आहे ते पूर्ण वर्षभराचं वेट जे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दूध दिसणार आहे. बरोबर. म्हणजे ह्याच्यामध्ये आपण जर का बघायला गेलो तर त्या डिलिव्हरी नंतर पहिले 40 दिवस तिला मी काय आहार दिला पाहिजे तिचं बाळंतपण कसं केलं पाहिजे की ज्याच्यावर मला पूर्ण वेतामध्ये लॉंग टर्म दूध कसं मिळेल हे सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणजे त्या तिच्या शरीराची जी झालेली हानी आहे झालेली जी झीज आहे ती जर का त्या 40 दिवसात भरून निघाली नाही ती अशक्तच राहिली ती रोगीटच राहिली तर दूध तयार होणार कुठून? बरोबर. आणि त्या बाळाला जर का तिने दूध म्हणजे
पहिलं गोष्ट म्हणजे आपण विचार केला पाहिजे ती तिच्या शरीरामध्ये दूध कोणासाठी तयार करतेय, तर तिच्या बाळासाठी तयार करतेय. बरोबर. म्हणजे जर तिच्या बाळासाठीच तिच्या शरीरामध्ये चांगल्या प्रतीचं आणि चांगल्या क्वालिटीचं आणि चांगलं शुद्ध असं दूध तयार झालंच नाही, तर ते बाळाला कधी मिळणार आणि मला कधी मिळणार? बरोबर. हा सगळ्यात मोठा भाग शेतकरी याच्यावर, म्हणजे आपण या आपल्या व्यवसायाची शोकांतिका म्हणूया की आपला शेतकरी बंधू ह्याच्याकडेच सगळ्यात जास्त दुर्लक्ष करतो. बरोबर. म्हणजे सर्वात सगळ्यात मोठा नुकसानीचा फटका आहे पहिला. बरोबर. आणि ह्याच्यानंतर जर आपण बघायला गेलो, जर माझी डिलिव्हरी उन्हाळ्याच्या कालावधीमध्ये काय झाली, जर उन्हाळ्याच्या सीझनमध्ये म्हणजे मार्च एप्रिल मे मराठवाडा आणि विदर्भाचा आपण जर का विचार केला, खानदेशाचा विचार केला, तर 45 डिग्री पासून ते 50 डिग्री पर्यंत आपल्याला उष्णता ही सोसावी लागती. बरोबर. मग त्या डिलिव्हरी झालेल्या जनावरांना सुद्धा ती तेवढ्याच प्रमाणात सोसावी लागती, मग त्याचा परिणाम त्याच्या आरोग्यावर किती होतोय? या कालावधीमध्ये तिला काय काय फीड दिलं पाहिजे, म्हणजे उदाहरणार्थ हिरवा चारा काय दिला पाहिजे, ग्रीन फीड किती प्रमाणात दिलं पाहिजे, ड्राय फीड किती प्रमाणात दिलं पाहिजे, तिला आंबोन जे काय आपण दाना म्हणतो सरकी म्हणतो ह्याचं प्रमाण किती दिलं पाहिजे, ह्याचं नॉलेज आधी माझ्याकडे पाहिजे. म्हणजे तेच की प्रत्येक वेळेस आपण फक्त डिलिव्हरीच्या बाबतीत चर्चा करतोय, पण उद्या समजा डिलिव्हरी झालेली आहे काय काय पाहिजे, गाभण काळ असेल किंवा नॉर्मली ती दूध देते तो काळ जरी असेल तरी सुद्धा प्रत्येक सीझनला त्यांचं फीडचं जे आहे या सगळे बदल आपल्याला करावेच लागतात. तर ते बदल सर्वात महत्वाचे आहेत. तर पहिला विषय आपण बघितला की बाबा कुठलंही आपण गोठ्याचं जे मॅनेजमेंट आहे ते बघितलं. दुसरा सब्जेक्ट आता आपण बघितला की बाबा जनावरांचं जे पूर्ण वर्षाचं जे फीड मॅनेजमेंट आहे हे चुकतं. आणि तिसरं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे ते म्हणजे दूध सेल करण्याची जी काही किंमत आहे ती आपण अजून ओळखलेली नाही, आणि त्यामुळे त्याच्याबद्दल आपल्यामध्ये खूप सारे काय म्हणतात त्याला त्यातलं आपल्याला नॉलेज किंवा आपल्याला त्याबद्दलची माहिती खूप कमी असल्यामुळे त्याची डेअरिंग न केल्यामुळे आपल्याला सर्वात मोठ्या दुष्परिणाम आणि सर्वात मोठ्या नुकसानाला सामोरं जावं लागतं. त्याचं सर्वात पहिलं म्हणजे विषय आपण आज जर बघायला गेलं तर आज आपल्याला जवळपास दुधाचा आज महाराष्ट्रामध्ये जरी पूर्ण महाराष्ट्रात विचार केला तरी आज आपल्याला जवळपास 25 रुपयापासून 35 ते 40 रुपयापर्यंत 1 लिटर दुधाची प्रोडक्शन कॉस्ट जाते. बरोबर. म्हणजे जर का मला कमीत कमी 25 रुपये तरी जाते आणि जास्ती असं 40 रुपयापर्यंत याच्यामध्ये आपलं दुधाचं प्रोडक्शनचा 1 लिटरचा रेट बसतो. तर याच्यामध्ये सगळं झालं, चारा आलं, पगार आले, व्यवस्थापन आलं, सगळं आलं, तर लिटरची कॉस्ट एवढी मला पडली. तर आता आपण ठरवायचंय दूध मला 40 रुपयात विकायचंय, 50 विकायचंय, 60 विकायचंय की 70 विकायचंय की उद्या 80 जाऊन विकायचंय. म्हणजे त्या प्रत्येक भागातले जे किमती आहेत त्या वेगवेगळ्या आहेत, पण आपण सर्वात पहिली चूक काय करतो तर फॅटनुसार दूध देत बसतो आणि तिथं आपली सर्वात मोठी चूक होते. तर ह्याच्यामध्ये सर्वात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे तर जास्तीत जास्त किमतीमध्ये माझं दूध स्वतः माझा काउंटर उभा करून मी कसं विकू शकतो याचं एक छोटं उदाहरण मी तुम्हाला इथल्या समोरासमोर देतो. बरोबर. जर का माझं फॅटनुसार आज 8 रुपयाचा रेट आहे फॅटला, बरोबर, एका फॅटला 8 रुपयाचा रेट आहे, तर आज जर तुमचं 6 फॅट आणि 9चा एसएनएफ असेल तर तुम्हाला 48 ते 50 रुपये मिळतात एका लिटरला. आणि तेच 6चं फॅट तुम्ही तुमच्या काउंटरला सेल केलं, आज आम्ही स्वतः करतोय आचार्य डेअरी फार्म आज स्वतः करतोय, जे आमचं दूध 65 रुपयांनी जातंय. प्रत्येक ठिकाणी रेट वेगळे असतील, पण 60 रुपयाच्या खाली कुठंही दूध जात नाही 6च्या फॅटचं दूध काउंटरला. म्हणजे आज पूर्ण महाराष्ट्रात ऍव्हरेज रेट बघितला तर तो 60-65च्याच दरम्यान आहे. आज शहरामध्ये जर मुंबई सारख्या ठिकाणी आमचे काही कस्टमर आहेत जे स्वतः म्हशी आपल्याकडनं घेऊन जातात, त्यांच्या इथे साहेब 85 रुपये रेट आहे दुधाला. म्हणजे सेम दुधाला 6च्या फॅटला 85 रुपयाच्या रेटनी ते सेल करतात. शहरामध्ये पण तोच रेट आहे, कोणताही शहर घ्या महाराष्ट्रातलं. त्यामुळं आपल्याला सर्वात पहिल्यांदा ही काळजी घेतली पाहिजे की जास्तीत जास्त आपण प्रोडक्शन कॉस्ट होईल तेवढी कमी करू शकत नाहीये, कारण की ते आपल्या हातात नाहीये. प्रोडक्शन कॉस्ट दुधाची कमी करणं आपण चारा आज स्वतःच करू शकतो, ठीक आहे, तिथं मी रुपया कमी केला बाबा, उद्या जर का मी अजून काही स्वतःच कडबा तयार केला तर तिथं माझा अजून 2-3 रुपये वाचले. तर ह्याच्या पलीकडे आपण सेव्हिंग काहीच करू शकत नाही. तुम्हाला आंबोन बाहेरूनच आणायचं आहे, तुम्हाला दाना तेवढाच टाकायचा आहे, तुम्हाला हिरवा चारा तेवढाच द्यायचा आहे, तुम्हाला ड्राय चारा तेवढाच द्यायचा आहे, या सगळ्याचा मिळून खर्च, लेबरला पगार द्यायचा आहे, तुमचे सगळे खर्च आहेत, हे सगळे तुमचे फिक्स आहेत, त्याच्यामध्ये कुठेही कमी येणार नाही. जनावर तेवढंच खाणार आहे त्यामुळे तेवढाच खर्च येणार आहे, पण मी कुठे बदल करू शकतो तर दूध विक्रीची जी किंमत आहे त्याच्यामध्ये मी बदल करू शकतो. त्यामुळे एक
एक विषय मला याच्यामध्ये अजून असा सांगावा वाटतो की जर मी या व्यवसायामध्ये पडतोय, आज जर का मी तिथं 10 जनावरं घेतोय आणि 10 जनावरांसाठी मी तिथं 15 लाख रुपये 18 लाख रुपये 20 लाख रुपये चांगला प्रशस्त गोठा वगैरे सगळं बांधून एवढे पैसे तिथं गुंतवतोय, तर मला सांगायचं याच्यामध्ये आपल्या शेतकरी बंधूंना, तर आपल्या निम शहरी भागामध्ये किंवा शहरी भागामध्ये महिन्याला 8,000 रुपये 6,000 रुपये 10,000 रुपये भाडं देऊन आपण एखादं दुकान घेऊ शकत नाही का? आणि म्हणजे 20 लाख रुपये व्यवसायात टाकायचे आणि महिन्याला 10,000 रुपये भाड्याचं एक गाळा सुद्धा, म्हणजे एक दुकान पण घेण्याची आयपीआय ऐपत नाही का? हे सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये जर आपण बघायला गेलं तर सर्वात महत्वाचा असा विषय आहे की बाबा तुम्हाला तुमचा आज शहरामध्ये बघायला गेलं तर गाळा तुम्हाला सकाळी 2 तास संध्याकाळी 2 तास, दारेचा टायमिंग काय, तुम्हाला दिवसभर तर काय त्या दुकानामध्ये जाऊन बसायचं नाहीये. दूध लोकांची गरज कधी आहे ही पहिली ओळखली पाहिजे. तर ते आपण त्या विषयावर डिटेलमध्ये आपण चर्चा करतच असतो प्रत्येक व्हिडिओमध्ये. आपल्या एक दिवसीय ट्रेनिंग असतं त्याच्यामध्ये पण आपण हा खूप डीपमध्ये हा विषय घेत असतो की दुधाचं मार्केटिंग हे सर्वात महत्वाचं आहे, ते कसं करायचं, शून्यापासून सुरुवात कशी करायची, एंड कसा करायचा आहे, कुठेपर्यंत तुम्ही दूध विक्री करू शकता, कशा प्रकारे करू शकता, त्यामध्ये कोणते कोणते प्रकार पडतात, त्यातनं कुठले कुठले फायदे आहेत, हे आपल्या एक दिवसीय ट्रेनिंग मध्ये आपण देतच असतो. पण आपण आज बघितली सर्वात महत्वाची जी 3 कारणं आहेत डेअरी फार्मिंग लॉस जाण्याची, तर हे जे कारण आहेत याच्याकडे थोडस तुम्ही लक्ष द्या, तुमच्या व्यवसायामध्ये थोडीशी काय म्हणतात त्याला की थोडा बदल करा आणि त्याच्यातनं तुम्हाला नक्कीच फायदा होईल. आज आपण जे डेअरी फार्मिंग, आज जो आपला डेअरी की पाठशाला जो विषय आहे, या सीझनमधला आपला जो आजचा विषय होता की नुकसानात जाण्याची 3 महत्वाची कारणं, डेअरी फार्मिंग नुकसानात जाण्याची 3 महत्वाची कारणं, त्याच्याबद्दल आपण चर्चा केली. तर पुढच्या आपण व्हिडिओमध्ये नक्कीच भेटूया लवकरच आणि त्याच्यामध्ये अनेक नवनवीन विषय आपण घेऊन येत असतो. आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वात पहिल्यांदा सबस्क्राईब करा, बेलचं आयकॉन दाबा आणि जास्तीत जास्त आपल्या दुग्ध व्यवसायकांपर्यंत, दुग्ध उत्पादकांपर्यंत हा विषय पोहोचवा, त्यांच्यापर्यंत हे व्हिडिओ पोहोचवत जा, जेणेकरून त्यांच्या सुद्धा व्यवसायामध्ये काहीतरी त्यांना एक खारीचा वाटा म्हणून थोडंफार त्यांना बाबा त्याच्यामध्ये 1-2% तरी त्यांच्या व्यवसायामध्ये नक्कीच फरक पडेल, नक्कीच फायदा ह्याच्यातनं होईल. तर लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. धन्यवाद. धन्यवाद.